याबाबतचा महाविकास आघाडी सरकारचा ढोंगेपणा उघड करण्यासाठी समाज बांधवांशी तसेच विविध संघटनांच्या प्रतिनिधींची चर्चा करून आज वस्तुस्थिती मांडली आहे. मराठा कार्यकर्त्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात फडणवीस सरकारने घेतलेली भूमिका टिकवलेलं आरक्षण आणि त्यानंतर महाविकास आघाडीने निष्काळजीपणाने हे कसं आरक्षण घालवलं हे समाज बांधवांना नीट समजावून देण्यात आलं. कारण या ठिकाणी महाविकास आघाडीला देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आरक्षण सरकारने दिलेलं आरक्षण टिकवता आलं नाही आणि त्यामुळे मराठा समाजाला फार मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतं आहे. आणि म्हणून हा महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा उघड करण्यासाठी समाज बांधवांशी विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत आपल्या माध्यमातून वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाराष्ट्रभर होतोय आणि भविष्यामध्ये या आरक्षणाच्या दृष्टीनं दिशा देण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी आमच्या माध्यमातून होणार आहे. सर, महाविकास आघाडी सरकारनं आता रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेलं आहे, काय वाटतं यावर तरी पुढे? नाही, मला वाटतं वराती मागून घोडे नाचवण्याचा नेहमी प्रकार होतो. एवढे दिवस का लावले? आजही रिव्ह्यू पिटिशनच्या संदर्भात मतमतांतर आहेत. जर उद्या इथं पिटिशनच्या संदर्भात काही चुकीचा जर निर्णय आला लगेच तर सगळेच दरवाजे बंद होतील. आजही मी सकाळी एका समन्वयाची कोणाची तरी आबासाहेब पाटील त्यांची स्टेटमेंट त्या ठिकाणी वाचली, या शेवटचा मार्ग आहे. उद्या त्या अगोदर ज्या उपाययोजना आहेत त्या संदर्भात आपण काहीच करत नाही. मला तर अशी भीती वाटते किंवा माझ्या मनामध्ये शंका आहे की यांनाच अशा प्रकारे घाई करून हा विषय संपवायचा आहे की काय, अशी एक भीती.